Hi everyone, my name is Aishwarya Sabre and today we are going to discuss computer graphics. Our first unit is basics of computer graphics. Today we will discuss following contents. First, introduction to computer graphics. Second, image and object. Third one is pixel. Fourth one is resolution and the last one is frame buffer. Introduction. What is a computer graphics? The term computer graphics itself gives us its meaning. There are two terms, computer and graphics. Then what is the computer? As we all know, computer is an electronic machine or devices which can perform the actions on data provided by user and gives its correct output. Then what is the graphics? Graphics is nothing but an image, or we can say that graphics is the 2D representation of any object. An art of drawing picture on computer screen by using programming is known as computer graphics. Computer graphics kashala manaycha, ek art ahe kasla ki computer cha screen var kiwa display device cha screen var ekadi image kiwa ekada picture draw karaycha hai kashacha sahayane ta programming cha sahayane tela kay mhantla jata computer graphics. Computer graphics is a process of generating, manipulating, storing and displaying images. Computer graphics काय आहे? Process आहे कशाची? एखादी image generate करायची, manipulate करायची. Manipulate करायची म्हणजे त्याच्यात जर तुम्हाला modification करायचे असेल, changes करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. Storing इमेज तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अँड डिस्प्लेइंग इमेजेस. डिस्प्ले करणारे म्हणजे तुम्ही ते युजरला किंवा डिस्प्ले डिव्हाइसवरती काय करणारे, शो करणारे. मग आपण म्हणू शकतो कम्प्युटर ग्राफिक्स एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये इमेज काय केली जाते, क्रिएट केली जाते, इन शॉर्ट जनरेट केली जाते, मॅन्युप्युलेट म्हणजे मॉडिफाय केली जाते, स्टोअर केली जाते आणि ती डिस्प्ले डिव्हाइसवर डिस्प्ले केली जाते, शो केली जाते. नेक्स्ट टर्म इज image and object. First we will see what is a object. Object काय? Object कशाला म्हणू? Anything which has a physical existence is an object. Object काय आहे? कोणतीही अशी गोष्ट जिला तिचं स्वतःचं असं स्वतंत्र असं अस्तित्व असतं त्याला आपण काय मेंशन करू शकतो, म्हणू शकतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट्स आर रिअल वर्ल्ड एंटिटीज रिप्रेझेंटिंग ऍक्च्युअल थिंग्स. अ थिंग दॅट हॅज फिजिकल एक्झिस्टन्स. ऍक्च्युअल थिंग जी गोष्ट, एक एखादी गोष्ट जर त्याचं अस्तित्व दाखवत असेल, आपल्याला दिसत असेल, तर त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणू शकतो. ऑब्जेक्ट्स हे दोन टाइप मध्ये डिवाइड केले जातात. देअर आर टू टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट. फर्स्ट वन इज नॅचरल ऑब्जेक्ट अँड सेकंड वन इज आर्टिफिशियल ऑब्जेक्ट. नॅचरल ऑब्जेक्ट्स मध्ये कोणते ऑब्जेक्ट येतात? फ्लॉवर्स, क्लाउड्स, माउंटन, ट्रीज एक्सेट्रा. जे कोणते ऑब्जेक्ट आपल्याला नेचर कडनं भेटणार आहेत, नॅचरल ऑब्जेक्ट जे असणार आहेत, ते कोणते ऑब्जेक्ट म्हणायचे? नॅचरल ऑब्जेक्ट्स. तर मग आर्टिफिशियल ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? द मॅनमेड ऑब्जेक्ट्स, जे मानवानी माणसांनी बनवलेले आहे किंवा ते नेचर कडून नाही भेटत, असे जे काही ऑब्जेक्ट्स असणार आहे ते कोणते ऑब्जेक्ट आहे? आर्टिफिशियल ऑब्जेक्ट. त्याचं एक्झाम्पल म्हणजे कार, सेलफोन, बुक, बॅट, पेन, पेन्सिल, नोटबुक, बुक एक्सेट्रा. ओके, पुन्हा एकदा सांगते, ऑब्जेक्ट म्हणजे कोणतीही अशी गोष्ट जिला तिचं स्वतंत्र असं अस्तित्व असतं. एनीथिंग विच हॅज इट्स ओन फिजिकल एक्झिस्टन्स. देन नेक्स्ट इज व्हॉट इज अन इमेज. इमेज काय आहे? रिप्रेझेंटेशन ऑफ रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट्स ऑन द डिजिटल डिस्प्ले डिव्हाइस इज नोन ॲज अन इमेज. जेव्हा तुम्ही एखादं ऑब्जेक्ट घेता, तुम्हाला ऑब्जेक्ट संकल्पना समजली असेल. ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर एखादी वस्तू, तिला स्वतःचं असतं, अस्तित्व असतं. तर तिचे जेव्हा तुम्ही पिक्चर ड्रॉ करता एखाद्या प्लेनवर, प्लेन सरफेसवर, कार्डशीट पेपर, कार्डबोर्ड पेपर शीट किंवा कम्प्युटरची स्क्रीन, डिस्प्ले डिव्हाइसची स्क्रीन, त्याच्यावर जेव्हा तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टचं पिक्चर ड्रॉ करता तर तेव्हा त्याचे काय फॉर्म होते? इमेज फॉर्म होते. जेव्हा तुम्ही कम्प्युटरच्या स्क्रीनवर त्याची एखादी इमेज फॉर्म करणार असाल तर तुम्ही कशाची मदतीने ती फॉर्म करता? तर पिक्सेलच्या मदतीने. कम्प्युटरची स्क्रीन ही कंपोज केली जाते नंबर ऑफ पिक्सेल्सने. पिक्सेल्सने कम्प्युटरची स्क्रीन ही बनलेली असते. तर मग पिक्सेल म्हणजे काय आहे? तर पिक्सेल हे एकदम सर्वात
छोटा पार्ट असतो कम्प्युटरच्या स्क्रीनचा किंवा डिस्प्ले डिव्हाइसच्या स्क्रीनचा, त्याला काय म्हटलं जातं? पिक्सेल. इन कम्प्युटर ग्राफिक्स अँड इमेज इज अ ग्रीड ऑफ पिक्सेल्स. कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये एखादी इमेज जी असते ती काय असते? ग्रीड ऑफ पिक्सेल, म्हणजे ती नंबर ऑफ पिक्सेल्सनी बनलेली असते. नंबर ऑफ पिक्सेल्स एक जाळं बनवतात की ज्याने आपली पर्टिक्युलर जी इमेज आहे ती फॉर्म होते. इमेज इज अ टू डायमेन्शनल अरे ऑफ पिक्सेल. इमेज ही कोणत्या फॉर्म मध्ये असते? टू डायमेन्शनल फॉर्म मध्ये असते. देन नेक्स्ट इज अ पिक्सेल. पिक्सेल इज द स्मॉलेस्ट ऍड्रेसेबल स्क्रीन इलेमेंट. इट इज द स्मॉलेस्ट इलेमेंट ऑफ अ डिस्प्ले स्क्रीन विच वी कॅन कंट्रोल. पिक्सेल हे काय आहे? तर कम्प्युटरच्या स्क्रीनचा किंवा डिस्प्ले डिव्हाइसच्या स्क्रीनचा सर्वात छोटा असा जो पार्ट असणार आहे, ज्याला त्याचं स्वतंत्र असं नाव आणि स्वतंत्र असा ऍड्रेस असणार आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? पिक्सेल. इट इज ऑल्सो नोन ऍज अ पेल ऑर अ पिक्चर इलेमेंट. त्याला आपण पेल आणि पिक्चर इलेमेंट असंही म्हणू शकतो. इच पिक्सेल हॅज अ नेम ऑर ऍड्रेस सो दॅट वी कॅन युनिकली आयडेंटिफाय दॅट. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पिक्सेलला स्वतःचं असं नाव आणि स्वतःचा असा स्वतंत्र ऍड्रेस असतो, ज्यामुळे आपण त्याला इझिली आयडेंटिफाय करू शकतो. इन कम्प्युटर ग्राफिक्स इमेजेस आर मेड बाय सेटिंग द इंटेन्सिटी अँड द कलर ऑफ द पिक्सेल विच कंपोज द स्क्रीन. आत्ताच आपण बघितलं की स्क्रीन कशाची बनलेली असते, तर नंबर ऑफ पिक्सेल्सची. जेव्हा तुम्ही एखादी इमेज त्याच्यावर ड्रॉ करणार आहात, आपण एक्झाम्पल घेऊया की तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवर लाईन ड्रॉ करायची आहे, तर तुम्ही काय मेन्शन करणार? जेव्हा तुम्ही एखादी लाईन ड्रॉ करणार आहे तर तुम्हाला त्याचा ऍड्रेस मेन्शन करावा लागेल. तो लाईन तुमची स्टार्ट कुठून होणार आहे तर लाईन तुमची एंड कुठे होणार आहे, स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट. आणि तुम्हाला जो कोणता कलर हवा असेल तर त्याची इंटेन्सिटी तुम्हाला तिथे मेन्शन करावी लागणार आहे, तर तेव्हा तुमची इमेज तिथे फॉर्म होईल. इथे आपण बघू शकता की नंबर ऑफ पिक्सेल्सनी ही आपली डिस्प्ले स्क्रीन आहे ती बनलेली आहे. इथे मी एक्झाम्पलसाठी दोन पिक्सेल्स दाखवले आहे, ए अँड बी. ए एक्स वन वाय वन. एक्स वन वाय वन काय आहे? तर एक्स वन वाय वन हे त्याचे कॉर्डिनेट्स आहे की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला ए पिक्सेल ए जो आहे त्याची पोझिशन काय आहे, त्याचा ऍड्रेस काय आहे ते इथे मेन्शन करतात. आणि ए हे काय आहे? तर हे हा जो पिक्सेल आहे ए, या पिक्सेलचं हे नाव आहे. आणि एक्स वन आणि वाय वन त्याचा काय मेन्शन करणार आहे? त्याचा ऍड्रेस मेन्शन करणार आहे. सिमिलरली इथे आपण बघू शकतात की इथे पिक्सेल बी आहे. बी काय आहे? पिक्सेलचं नाव. अँड एक्स टू अँड वाय टू काय आहे? ते काय करते? त्याचा ऍड्रेस आपल्याला मेन्शन करते. देन नेक्स्ट टर्म इज रिझोल्युशन. अ मॅक्झिमम नंबर ऑफ पिक्सेल्स दॅट कॅन बी डिस्प्लेड विदाउट ओव्हरलॅप ऑन द मॉनिटर स्क्रीन इज कॉल्ड स्क्रीन रिझोल्युशन. रिझोल्युशन रेफर्स टू द नंबर ऑफ डॉट्स ऑन द स्क्रीन. इट इज एक्सप्रेस्ड ॲज पेअर ऑफ नंबर्स दॅट गिव द नंबर ऑफ डॉट्स ऑन अ हॉरिझॉन्टल लाईन अँड द नंबर ऑफ सच अ व्हर्टिकल लाईन्स. इथे आपण बघू शकता की आपली स्क्रीन ही कशाने कंपोज केली जाते, तर नंबर ऑफ पिक्सेल्सनी. नंबर ऑफ व्हर्टिकल पिक्सेल्स अँड नंबर ऑफ हॉरिझॉन्टल पिक्सेल्स ह्याचा जेव्हा आपण रेशो काढतो त्याला काय म्हटलं जातं? रिझोल्युशन असं म्हटलं जातं. नंबर ऑफ पिक्सेल्स इन हॉरिझॉन्टल इंटू नंबर ऑफ पिक्सेल्स इन व्हर्टिकल इज इक्वल्स टू रिझोल्युशन. जेवढं आपलं रिझोल्युशन, स्क्रीनचं रिझोल्युशन हे जास्त, तेवढे आपल्याला जी काही इमेज भेटणार आहे तिची क्वालिटी शार्प असते, तेवढी ती इमेज आपल्याला चांगली भेटते. इथे 640 हॉरिझॉन्टल पिक्सेल्स आहे आणि 480 व्हर्टिकल पिक्सेल्स आहे, तर मग ह्याचा रिझोल्युशन काय झालं? 640 इंटू 480. कॉमनली यूज रिझोल्युशन आर 640 इंटू 480, 800 इंटू 600, 1024 इंटू 768 अँड 1280 इंटू 1024. रिझोल्युशन मेजर्ड इन पी पी आय. रिझोल्युशन कशामध्ये मेजर केले जातात? पी पी आय, दॅट इज पिक्सेल पर इंच. अँड द लास्ट वन इज फ्रेम बफर. द फ्रेम बफर इज द व्हिडिओ मेमरी दॅट इज यूज टू होल्ड ऑर मॅप द इमेज डिस्प्लेड ऑन द स्क्रीन.
Frame buffer is nothing but a part of a memory in which we can collect and store the pixel values and used when it is used by the display device. An array in a computer memory collects and stores pixel values for use by the display device. Graphic display device can then access this array to determine the intensity at which each pixel should be displayed. This array, which contains an internal representation of the image, is called the frame buffer. Frame buffer हे काय आहे? तर तो एक मेमरीचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण जी काही इमेज ड्रॉ केली जाणार आहे तर त्याची इंटेन्सिटी, त्याच्या कलर व्हॅल्यूज, त्याचे ॲड्रेसेस ते ऑलरेडी मेन्शन केले जातात. तर त्या व्हिडिओच्या मेमरी व्हिडिओ मेमरीच्या त्या पार्टला काय म्हटलं जातं? फ्रेम बफर. फ्रेम बफर हे एक मेमरीचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये पिक्सेलच्या व्हॅल्यूज ऑलरेडी कलेक्ट करून स्टोअर करून ठेवलेल्या असतात आणि जेव्हा डिस्प्ले डिव्हाइसवर त्या दाखवायचे असेल तेव्हा त्या तिथून रीड केल्या जातात डिस्प्ले डिव्हाइसच्या थ्रू. थँक्यू.